कला सादर करण्यातलं समाधान वगैरे, तर ते असतं, ते डेफिनेटली असतं. पण मला असे वाटतं की तुम्ही जर काम केलंय तर त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत, आणि त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी कमीपणा नाही वाटला पाहिजे आपल्याच कामाचे पैसे मागताना. तर ही एक गोष्ट मी खूप शिकले सध्याच्या काळामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोहनच्या मराठी पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपल्या सोबत आलेली आहे स्टोरी टेलर मुक्ता बाम. आय डोंट नो तिचं भुवन बाम सोबत काय रिलेशन आहे ते आपण तिला विचारूयात. तर ती नाटक दिग्दर्शित करते, ती नाटकाचं लेखन करते, ती अभिवाचन करते, ती स्टोरी टेलवर तिचे पुस्तक आहे. तर तिच्यासोबत आपण आज बऱ्याच चर्चा करणार आहोत. आणि हा पॉडकास्ट मेनली रायटर्स लोकांसाठी आहे असं आपण म्हणू शकतो. सो रायटर्स लोक जर तुम्ही असाल हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. आणि अजून एक माझ्याकडनं सजेशन की जर 1.5x वर जर तुम्ही हा पॉडकास्ट पाहिला तर तुम्हाला अजून जास्त मजा येईल, कारण हा पॉडकास्ट थोडा स्लो चालणार आहे. तर जो तुम्ही जर इन्स्टा रील वाले असाल, टिकटॉक वाले असाल, तर तुम्ही 1.5x वर नक्कीच पाहू शकता. आणि चल मुक्ता आपण सुरू करूया पॉडकास्ट. तर सर्वात पहिला माझा तुझ्यासाठी प्रश्न जो आमच्या प्रत्येक गेस्टसाठी असतो की तुला जर तुला एका ओळीत स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असेल तर तू कशी करशील? मला ऍक्च्युली स्टोरी टेलर हे आवडेल. आणि त्या पलीकडे जर असं पटकन एखाद्या शब्दात म्हणायचं असेल तर मला मुक्ता असंच म्हणायला आवडेल. अरे वा, क्या बात आहे. स्वतःचं नावच तुझं इतकं सुंदर आहे की मुक्त असणं. सो अजून एक पुढचा प्रश्न होता की जसं मी तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा सांगितलं की तुझं भुवन बाम सोबत काय रिलेशन आहे, हा प्रश्न तुला कितीदा विचारण्यात आलेला आहे याच्या आधी? बऱ्याचदा. पण ऍक्च्युली काहीच नाहीये. म्हणजे चांगली गोष्ट आहे की माझं एक तर आडनाव खूप युनिक आहे आणि खूप लोकांना ते माहीत नसतं. सो थँक्स टू भुवन बाम ते लोकांना माहितीये, आणि लोक ऐकल्या ऐकल्यास त्यांना काहीतरी ऑड नाही वाटत. पण त्या पलीकडे माझं रिलेशन असं काही नाहीये. नाही, कारण भुवन बाम सुद्धा मराठी आहे मला बरंच लेट कळलं. मी फर्स्ट इयर पासून माझ्या कॉलेजचे त्याचे व्हिडिओज बघतोय, पण मला एकदम थर्ड इयर फायनल इयर कडे कळलं अरे हा मराठी आहे. आणि जेव्हा मी तुझं सरनेम बघितलं म्हटलं इथं काही ना काही तर रिलेशन असलं पाहिजे. ठीक आहे, असो काही नाही, तो पण स्टोरी टेलर आहे, तू सुद्धा स्टोरी टेलर आहे, हे तर रिलेशन आहेच नक्की प्रत्येक आर्टिस्टचं. आणि तो फायनली बाम हे आडनाव घेऊन जातोय जगाच्या नकाशावर. एक्झॅक्टली, आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. आणि एक अजून जस्ट विचारायचं होतं की लाईक तू स्टोरी टेलवर तुझे पुस्तक आहेत, प्रतिलिपीवर तुझे पुस्तक आहेत, सो यांच्यासोबतचा तुझा अनुभव कसा होता, तू कसं काय पब्लिश केलं, कसं काय कॉन्टॅक्ट मध्ये आले त्यांचे, याबद्दल थोडं सांग आम्हाला. ऍक्च्युली प्रतिलिपी आणि स्टोरी टेल या दोन्ही गोष्टी खूप अशा अपघातानी घडल्या. म्हणजे असं काही मी ठरवलं नव्हतं की आपण लिहितोय तर हे प्रतिलिपीवर आलं पाहिजे किंवा स्टोरी टेलवर आलं पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुझं एज काय आहे तसं नॉर्मली विचारायचं? वा, एवढ्या कमी आहेत. पहिले तर माहितीये का, म्हणजे बऱ्याचदा म्हटलं जातं की लेखकाचं वय जनरली 40-50 जेव्हा असतं ना तेव्हा तो खूप असं डीप लिहायला लागतो. बट जेव्हा तुमचं वय कमी आहे आणि तुमचं मॅच्युरिटी लेवल जास्त असते तो लाईक इट्स रिअली अमेझिंग. सो त्यानंतर अजून एक प्रश्न होता की असे तीन कुठले युट्यूब चॅनल आहे जे तू सगळ्यात जास्त कन्झ्युम करते? ऍक्च्युली माझ्या खूप मित्रमैत्रिणींचे युट्यूब चॅनल्स आहेत, सो ते सगळे मी पाहते. ऍक्च्युली मी युट्यूब तसं कमी पाहते, युट्यूब चॅनल्स मी पाहतेच असं नाही, पण इथून पुढे मी मराठी पॉडकास्ट नक्की पाहते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण मराठी पॉडकास्ट पहा, सबस्क्राईब करा. आणि त्यानंतरचा क्वेश्चन आहे की असे तीन कुठले लेखक, लेखिका किंवा कवी कवयित्री आहे जे तू सगळ्यात जास्त आवडतात किंवा सगळ्यात जास्त वाचते? देशपांडे. त्यानंतर ऍक्च्युली खूप मोठी यादी होईली पण मी सांगते तरी पुलं. त्यानंतर महेश एलकुंचवारांचं लेखन खूप आवडतं मला. त्यानंतर कुसुमाग्रज, अरुण कोलटकरांच्या पण कविता वाचणं समजून घेणं असं चालू असतं, त्यामुळे ते खूप ताकदीचे आणि वेगळ्याच प्रकारे लिहिणारे कवी आहेत. त्यानंतर इंग्रजीत म्हणायचं झालं तर जे के रोलिंग आणि डॅन ब्राऊन मला प्रचंड आवडतात. ऑटर रीड आहे म्हणजे तू प्रचंड इथे तू बघत असशील तर क्रमानी सगळी पुस्तकं आहेत हॅरी पॉटरची. ते माझं ऑब्झर्वेशन होत ते.
नाही यार जबरदस्त. अजून इंग्रजी पुस्तकं कुठले सांगत होते तू? लिटल वुमन मला खूप आवडत. अच्छा. वुड हाऊस ची पुस्तकं काही मी वाचली आहेत, ती पण खूप आवडतात. ती पण तरी मला वाटतं परत एकदा वाचली पाहिजेत, कारण वाचली होती तेव्हा तितका इंग्लिश ह्युमर समजून घेता येत होता असं नाही असं मला आत्ता वाटतंय. क्या बात है यार. तर तुझे आई बाबा सुद्धा म्हणजे तू म्हटलं जसं की पुस्तक वाचण्यात आहे तर ते सुद्धा लिहितात, ते सुद्धा म्हणजे लिहितात, वाचतात, नाटक वगैरे करतात ते सुद्धा? नाही, ऍक्च्युली माझे आई बाबा दोघे इंजिनियर आहेत आणि पण त्यांना वाचनाची खूप आवड आहे. रादर दोन्ही आई बाबा दोघांकडूनच्याही कुटुंबांमध्ये खूप आधीपासून वाचनाची आवड किंवा पुस्तकांना ते महत्व, म्हणजे घरामध्ये एक दोन तीन भली मोठी पुस्तकांची कपाट असणं वगैरे, हे सगळं मला वाटतं की खूप नशिबानी मला हा वारसा मिळाला. की लहानपणीपासून मला आजी आजोबांनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या आहेत, किंवा वाचन म्हणजे प्रचंड वाचनावर प्रेम करणार घर मला मिळालं, त्यामुळे मी वाचायला लागले कधी हे मला सांगता पण नाही येणार, इतकं आधीपासून सवय आहे वाचायची. क्या बात आहे. सेम माझ्या घरी सुद्धा माझे आजोबा मला एवढ्या गोष्टी सांगायचे, म्हणजे महाभारत झालं, रामायण झालं, किंवा न्यूज पेपर मध्ये सकाळी जी कुठली गोष्ट येते ना ती आजोबा मला रात्री सांगायचे त्यांच्या स्टाईल मध्ये. एकदम म्हणजे ते एकदा सांगायला बसले ना की समोरचा म्हणजे, आणि असं म्हणू शकतो आपण की मराठी फॅमिलीत ना जर तुम्हाला बेस्ट स्टोरी टेलर पाहिजे असेल ना तुमचे आजी आजोबा जे होते ना ते होते. ते जशी रंगवून गोष्ट सांगायचे तसं कोणीच नाही सांगू शकत असं. सो असं यार स्टोरी टेलिंग यार ही खूप इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे, त्याला काय म्हणतोय मला नाही कळत. स्टोरी टेलिंग ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मलाही स्टोरी टेलिंग खूप आवडतं, स्टोरीज लिहायला आवडतं, मी सुद्धा थोडाफार लिहिण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली आम्ही नागपूर आणि विदर्भ साईडचे लोक कसे आहे की आमच्या मराठीमध्ये हिंदी जास्त मिक्सून जाते, कधी कधी इंग्रजी मिक्सून जाते. सो असो, सो स्टोरी टेलिंग मध्ये स्टोरी लिहिताना कुठली पूर्वतयारी आवश्यक असली पाहिजे, कुठले प्रिपरेशन असली पाहिजे आधी, असं तुला वाटतं? मला एकतर म्हणजे मला जे कोणी बघतायत त्यांना आणि तुला पण सांगायचंय की जरी तू इतकं छान माझ्याबद्दल बोलत असलास तरी सुद्धा मी काही खूप मला नाही वाटत की मी त्या पातळीला पोचली आहे किंवा अशी कोणीतरी आहे जी खूप लोकांना सांगू शकेन की तुम्ही असं करा, ही प्रक्रिया अशी असली पाहिजे वगैरे. सो मी जे काय शेअर करीन ते माझ्या अनुभवातून जे मला सापडलं किंवा मी ज्या पद्धतीने गोष्टी लिहिते ते मी माझ्या पुरतं शेअर करते. राईट. तर मला असं वाटतं की कुठली तरी रूढ पद्धत असतेच गोष्ट लिहायला असं नाही, कारण बऱ्याचदा असं होतं की काहीतरी कुठलीही पद्धत न वापरता फक्त तुम्हाला त्या क्षणी ते स्फुरलं आणि तुम्ही हातात कागद पेन घेतलं आणि लिहून काढलं आणि खूप अप्रतिम गोष्ट तयार झाली असंही होऊ शकतं. बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला असं होत नाही, तुमच्या डोक्यात फक्त गोष्ट लिहायची असं असतं आणि एखादा विषय असतो आणि त्यावेळेला जर तुम्ही लिहायला घेतलं तर काही डिव्हाइसेस असतात ज्याचा तुम्हाला नक्की उपयोग होऊ शकतो. तर एक म्हणजे कुठल्या मुख्य सगळ्यात गोष्ट की कुठलीही गोष्ट कॉन्फ्लिक्ट शिवाय पूर्ण होत नाही, त्या गोष्टीत एक कॉन्फ्लिक्ट पाहिजे, त्या गोष्टीत एक प्रवास पाहिजे, काहीतरी संघर्ष पाहिजे ज्याशिवाय गोष्ट रूप घेऊ शकत नाही किंवा रूप घेतलं तरी सुद्धा ते तितकं रंजक असू नाही शकत. त्यामुळे तुम्ही तर मला एक पॉइंट यात ऍड करावा वाटतो आणि मला असं वाटतं की कुठलंही काहीही लिहायच्या आधी ना तुम्ही वाचलं भरपूर पाहिजे, त्याआधी तुमचं वाचन जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं तुमचं स्टोरी म्हणा किंवा कुठली गोष्ट म्हणा एकदम बेस्ट होत जाते. एक मनोज मुंतशीर म्हणून शायर आहे, मे बी तुला माहिती असेल हिंदीचा, त्यांनी तेरी मिट्टी वगैरे गाणे लिहिले. तो नेहमी म्हणतो की जेव्हा तुमचे तुम्हाला 2000 शेर तोंडपाठ असतील तेव्हा तुम्हाला एक शेर लिहायचा हक्क मिळतो. तुम्ही कुठला विषय म्हणताय त्याच्याबद्दल आपण ठरवलं तर त्या दृष्टीने प्रयत्न नक्की करतायत. राईट. मी माहितीये का इम्तियाज अलीचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता, तो नेहमी त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळा तो सांगतो की लाईक मी कुठलीही जेव्हा स्टोरी लिहितो किंवा कुठलीही मूवीची फिल्म लिहितो ना त्याआधी ऍटलिस्ट 1 month मी त्या दोन कॅरेक्टर, त्याच्या जनरली मूवीज मध्ये दोन लीड कॅरेक्टर दिसतात तुम्हाला, एक हिरोईन आणि एक हिरो, आणि त्या कॅरेक्टरवर इतकं वर्क करतो की ते लिटरली माझ्या समोर उभे राहतात कॅरेक्टर आणि मला सांगतात अरे माझा रंग हा आवडताय, जसं सांगितलं हा रंग आवडताय, मी चाललो तर मी असा चालेल, मी
वाकलो तर मी असा वाकेल, इथपर्यंत तो काम करतो कॅरेक्टरवर. त्यामुळे जर त्याचे कुठलीही मूवी उचल तुला त्यातला कॅरेक्टर लक्षात राहील, भली फिल्म फ्लॉप झालेली असेल हिट झालेली असेल तो वेगळा, तुला रॉकस्टारचा कॅरेक्टर लक्षात राहील, तुला तमाशाचा कॅरेक्टर लक्षात राहील, अशा टाईप मध्ये आहे. सो पुढच्या प्रश्नावर येऊया आपण. पुढचा प्रश्न होता की नाटक किंवा स्टोरी लिहिताना एक आयडियल स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असली पाहिजे. आपण पूर्व तयारीबद्दल बोललो पण एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण रायटर्स ब्लॉक बद्दल सुद्धा बोलूया यात, की लिहायला बसलो आपण आणि सुचतच नाही काही, तर तेव्हा काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? मला वाटतं की धडपडत तडफडत कधीच काही लिहायचं नाही. लिहिणं हा तुमच्या आनंदाचा भाग असला पाहिजे. मला हे लिहून प्रतिष्ठा मिळणार आहे, मला हे लिहून 10 लोक नावाजणार आहेत, हा एक त्यातला साईड पार्ट असू शकतो जो तुम्हाला तितकाच आवडू शकतो, पण त्यासाठी लिहायचं नाही. त्यासाठी लिहिलेलं कळतं आणि त्यासाठी लिहिलेलं बऱ्याचदा पडतं. तुम्हाला जर म्हणजे रायटर्स ब्लॉक येतो, अगदीच येतो, पण मग त्यावेळेला नाही लिहायचं आणि अजिबात तडफडही नाही करायची असं मला वाटतं की मग मी आता बसून काहीतरी लिहायलाच घेणार, माझ्या हातून आज काहीतरी लिहून झालंच पाहिजे वगैरे, असं काही गरज नसते. तुम्ही तेवढा वेळ स्वतःला दिला पाहिजे. म्हणजे मला वाटतं की दिग्दर्शक जेव्हा एखाद्या नटाकडून काम करून घेतो किंवा टीम कडून काम करून घेतो, तेव्हा त्या दोन व्यक्ती असतात. दिग्दर्शक ठरवत असतो की तू आत्ता नको करू, आत्ता नको, आत्ता थांबू आपण प्रॅक्टिस, उद्या येऊन हे करू. पण जेव्हा तुम्ही लिहित असता तेव्हा तुम्ही एकटेच असता आणि तुम्हीच तुमचा दिग्दर्शक पण व्हायचं असतं. की आता तुझ्या ज्यांनी नाही लिहिलं जाते तर तू आत्ता नको लिहू, काहीतरी वाच, काहीतरी नवीन बघ, कुठेतरी नवीन जाऊन ये, थोडा वेळ पावसात भिजून ये. तुम्ही काहीही वेगळं करा, जेव्हा तुमच्या डोक्याच्या कप्प्यात कुठंही ते एक जरा तो सीन नाहीच लिहिता येते हे नसलंच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा मोकळेपणा आणि ब्रेक स्वतःला देता तेव्हा आपोआप दुसऱ्या दिवशी सीन लिहिला जातो. हा माझा अनुभव आहे. मला असं वाटतं ब्लॉक आल्यानंतर सगळ्यात बेस्ट आहे गाणे ऐका. गाण्यातून बऱ्याचदा मला तरी मोटिवेशन मिळते लिहायचं. आणि अजून एक कन्सेप्ट होती मी वाचली होती कुठेतरी, की जेव्हा तुम्हाला रायटर्स ब्लॉक काय येतो, कारण तुम्ही जगाला जे अपेक्षित आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करत असता, की तुम्हाला असं वाटतं की मी जे लिहितोय ते सगळ्यात उत्कृष्टच असलं पाहिजे. कुठलाच रायटर फर्स्ट ड्राफ्ट हा उत्कृष्ट नसतो लिहत, हे फॅक्ट आहे. हे फार कमी वेळा होतं की पहिला ड्राफ्ट लिहिला आणि तो अप्रूव्ह झालेला आहे. तर त्याचं म्हणणं होतं की तुम्ही पहिला ड्राफ्ट लिहा, त्याला लोकांसमोर दाखवा, लोक काय करतील, जास्तीत जास्त त्याला 4 शिव्या मारतील, त्यावर काही नाही करू शकत. त्याला परत रिड्राफ्ट करा, रिड्राफ्ट करा, आणि ज्यावेळेस तुमचे 10-15 ड्राफ्ट होतील त्यावेळेस मे बी ती कविता, ती लेखन किंवा ती स्टोरी बेस्ट होईल. लिहायच्या प्रोसेस मधलं सांगणार होते जे मी करते ते म्हणजे असं होतं की जेव्हा तुम्ही लिहित जाता तेव्हा तुम्ही बऱ्याचदा असं होतं की तुम्ही पात्र आणि मग हे वाक्य, हे टाळ्यांचं वाक्य, हे याला प्रत्युत्तर, यात कुठंतरी हरवून जाता. तर अशा वेळेला मी मगाशी म्हटलं तसं, आपल्याला माहित पाहिजे की ही गोष्ट मी का सांगते. त्या मूळ कारणापाशी एकदा जाऊन शांतपणे बसून फक्त ते कारण किंवा काय कन्व्हिन्सिंग आपल्याला वाटलं या गोष्टीमधलं ते शोधायचं किंवा त्याच्याशी त्या मुळाशी परत जायचं, की आपोआप आपल्याला परत नव्या पद्धतीने ते मांडायला सुचतं. म्हणजे तू आता गाणी ऐकायचं म्हटलंस तसं, की कधी कधी एखाद्या गाण्यातून लोकांना वाटलं असतं की या गाण्यातली ही जी एक सूक्ष्म तरल भावना आहे ही मला अपील होतीये आणि ही मला पोचवायची. तर बऱ्याचदा लिहिताना असं होतं की ती अपील होणारी भावना कुठेतरी खाली राहते आणि त्याच्यावर बऱ्याच मनोरा रचला जातो. त्यावेळेला जर परत आपण शांतपणे विचार केला की ह्या सगळ्याचं मूळ काय होतं, हे सगळं मी कुठून सुरू केलं होतं, काय होतं एखाद्या भावनेतलं जे मला पोचवायचं होतं. आणि दुसरं म्हणजे जसं तू म्हटलास की पहिला ड्राफ्ट हा कधीच फायनल ड्राफ्ट नसतो. लेखन ही रायटिंग बद्दल मी कोट असा वाचला होता की रायटिंग हे जवळपास 80% रिरायटिंग असतं. तर असं खरंच असतं. आणि लिहायचा कंटाळा नाही करायचा. म्हणजे मी हे जे खूप सांगितलं की ऊर्जा आली पाहिजे वगैरे, या खूप नंतरच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. मुळात आधी तुम्ही कागद पेन घेऊन लिहून पाहिलं पाहिजे की ज्या पद्धतीने जितका वेळ देऊन जितकं पुन्हा पुन्हा लिहिणं गरजेचं असतं तितका वेळ आपण लिहू शकतो का. राईट, बिलकुल. आणि तू जसं आता एक थॉट म्हटला ना की तुम्ही लिहा,
तर त्याबद्दलच एक होतं की जेव्हा तुम्हाला ब्लॉक येतो आणि तुम्ही जस्ट लिहत राहता काहीतरी लिहा तर त्यामुळे काय होतं की तुमच्या डोक्यातला जो काही थॉट्सचा कचरा असतो तो बाहेर पडतो आणि नवीन थॉट्स येणं सुरू होतात. जस्ट मला एक सुचला आता म्हणून त्यावर सांगितलं. आय डोंट नो किती खरं आहे किती खोटं आहे. खरं खोटं असं काही यात नसतं मला वाटतं. तुमची प्रत्येकाची आपापली प्रोसेस असते आणि तिच्याशी तुम्ही जितके प्रामाणिक राहाल तितकं जे आउटपुट आहे ते तुमचं होतं. राईट राईट बिलकुल. तर पुढचा प्रश्न होता आणि पुढचा प्रश्न फार कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे की जनरली म्हटलं जातं की मराठीतली प्रमाण भाषा ही फार चांगली असते लिहिण्यासाठी. लोक बरेचसे म्हणतात आणि बरेच लोक वराडी भाषेत लिहितात किंवा बोली भाषेत सुद्धा लिहितात आणि बोली भाषेतले लेखक प्रमाण भाषेवाल्यांना शिव्या मारतात आणि प्रमाण भाषेतले बोली भाषेतल्यांना शिव्या मारतात. सो यात कुठेतरी जो कंटेंट आहे तो हरपत जातो असं मला वाटतं. सो लाईक कंटेंट मध्ये कुठली भाषा योग्य असली पाहिजे किंवा अयोग्य असते असं तुला वाटतं. आणि अजून एक की सध्याचे जस्ट त्यात एक ऍड ऑन करतो एक क्वेश्चन की सध्याचे जे काही वेब सिरीज आहे किंवा मूवीज आहे यात शिव्यांचा वापर बराच केला एक्झॅक्टली. तू लास्ट पॉइंट म्हटला ना त्यावरून काल माझ्या मित्राची एक गोष्ट आठवली जस्ट मला की हा जेव्हा मी मराठी पॉडकास्ट सुरू केला काहीतरी 3-4-5 महिने आधी सो तेव्हा मला प्रत्येक जण म्हणायचे यार तुला पॉडकास्ट करायचं आहे आणि तुझी हिंदी सुद्धा चांगली आहे तू हिंदीतून कर ना म्हणे किंवा तू इंग्रजीत न कर तुला मराठीत म्हणजे काय हाऊस जळली काय म्हणजे कुठला किडा चावलाय तुला मराठीतून करायला. पण मी म्हटलं यार की मराठी आपली भाषा आहे आणि ऑफकोर्स मलाही माझी मराठी चांगली करायची आहे हिंदी ऑफकोर्स चांगली आहे बट मराठी आपली आहे ना लँग्वेज सो त्यामुळे मराठी जर चांगली असली म्हटलं तर यार जास्त बेटर राहील आणि त्यामुळे हा पॉडकास्ट सुरू करण्याचा एक त्यामागचा हेतू होता. 10-15 हेतू जे होते त्यातला हा एक हेतू होता. आय डोंट नो माझी मराठी किती चांगली आहे. या नाही म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही वेगळ्या भाषेत किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या भाषेत काम करण्यात काही चुकीचं नाहीये पण जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही कायम स्वतःच्या भाषेत काम केलं पाहिजे. कारण आपण नाही तर कोण करणार. कोणीतरी मराठीत लिहून ठेवलं अगदी म्हणजे आपण जेव्हा मराठी लिहितो तेव्हा आपल्याला तुकाराम ज्ञानेश्वरांपासून सगळ्यांचा वारसा असलेली भाषा आपल्याला तयार मिळत असते. ती तुम्ही फक्त ती आता इंग्लंडमध्ये नाही पोहोचू शकणार म्हणून टाळणार का. आणि कोणीतरी ठरवलं की मी मराठीत लिहिणार म्हणून आज मी जन्माला आल्यानंतर मला इतकी पुस्तकं वाचायला मिळाली. जर मला शक्य आहे तर मी माझ्या पुढच्या पिढीला पण ती साहित्य संपदा ती माझ्या परीने त्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही एक विपाशा नावाचं नाटक केलं होतं 2018 पुरुषोत्तम आणि त्यावेळेला असं झालं होतं की मी स्वतः अजिबात शिव्या देत नाही किंवा मी तेव्हा तर अजिबातच द्यायचं नाही आणि त्यातलं एक पात्र होतं ते आम्हाला खूप अशा पद्धतीने उभं करायचं होतं की लोकांना त्याची चीड आली पाहिजे. म्हणजे तो बोलतो अत्यंत लॉजिकल तरी सुद्धा त्याची बोलण्याची पद्धत किंवा त्यातल्या पितृसत्ता कल्पना आणि ह्या सगळ्याची चीड आली पाहिजे किंवा तशा पद्धतीचं ते पात्र उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी गरज होती की त्याची भाषा तशी असावी. मग त्या काळात मी ऍक्च्युली शिव्यांचा खूप अभ्यास केला आणि कशा पद्धतीने शिव्या दिल्या जातात किंवा किती म्हणजे कसं आहे मी जर शिव्या देत नसेन किंवा मला जर माहितीच नसेल की शिव्या कशा पद्धतीने वापरल्या जातात संभाषणात तर ते पात्रही उगाच शिव्या देत आहे असं वाटणार. राईट. त्यामुळे त्यासाठी तितका अभ्यास म्हणणं तसं चुकीच आहे पण तरी त्यावर विचार करून किंवा 4-2 अशा गोष्टी पाहून तशा पद्धतीचं मी लिहिलं होतं. सेम टिळा नावाचं आम्ही एक नाटक केलं होतं त्याच्या पुढच्या वर्षी ज्यामध्ये एक पात्र होतं जे कम्प्लिटली मराठवाडी बोलायचं. म्हणजे माझ्या आधीपासून डोक्यात होतं की हे पात्र मला नाही लिहायचंय पुणेरी मराठीमध्ये. त्यामुळे त्याच्या वेळेला मला ऍक्च्युली जास्त मेहनत घ्यायला लागली जरा पण ते मला वाटतं की त्या बोलीला तिचं एक गोडवा आहे. त्यावेळेला तर मला आठवतं मी पहिला जो ड्राफ्ट लिहिला होता त्यात ते अख्खं पात्र मी पूर्ण माझ्या प्रमाण मराठीमध्ये लिहिलं होतं आणि त्यानंतर मी मराठवाडी शब्द मग त्याचा एक माझ्या पुरता कोश तयार केला होता वहीमध्ये कुठले वाक्प्रचार वापरले जातात कुठल्या म्हणी वापरले जातात कारण जरी ती मराठी असली तरी सुद्धा ती असल तशी वाटली पाहिजे.
आणि मग असं करत करत 3 ड्राफ्ट मी फक्त त्या पात्राचे केले होते की त्याची बोली तशी आली पाहिजे. राईट राईट. आणि तेही आहे ना की जितक्या भाषा जास्त आल्या तितका कंटेंट जास्त येईल ना, कारण काही कंटेंट असतो जो तिथल्या लोकल लँग्वेज मध्ये मांडता येतो, तो जर प्रमाण भाषेत केला किंवा हिंदी इंग्रजीत केला तर त्याचा अर्थ उरत नाही. तो तिथल्या लोकल लँग्वेज मध्ये एखाद्या भारतातल्या एखाद्या छोट्याशा युपीच्या गावमधली जर एखादी कथा असेल त्याला मराठीत मांडलं तर अर्थ नाही राहणार ना त्याचा. सेम त्याचप्रमाणे असू शकतं. आणि जे तू शिव्यांबद्दल बोलली ना, यावरून एक मला खूप सुंदर किस्सा आठवला एक, की मी पुण्याला होतो, व्हॉइस मॉड्युलेशनचा वर्कशॉप करत होतो ऋषिकेश जोशी सरांसोबत, अक्षर मानव संस्थेसोबत मी जुळलेलो होतो. सो तिथे त्यांनी आम्हाला एक किस्सा सांगितला होता की ते जेव्हा NSDला होते, सो ते त्यांच्यासोबत काय झालं की ते असेच एका नाटकाची तालीम करत होते आणि त्यांचे सर होते भास्कराचार्य म्हणून. सो ते असेच दुरून तालीम बघायला आले आणि तालीम बघता बघता त्यांचा डायरेक्टर जो होता तो फॉरेनर होता. सो त्याला एक हिंदीतली फार प्रसिद्ध शिवी आहे, तू इमॅजिन करून घे कुठली असेल, पॉडकास्टर आपण शिव्याने देत कारण त्यामुळे. सो ती शिवी त्याला इंग्रजी म्हणजे इंग्रजीत द्यायची होती आणि जी ट्रान्सलेटर होती मुलगी तिला त्या अनुवाद करता नव्हता येत त्याचा. म्हणजे आता ती शिवीचा अनुवाद कसा करेल ना, जे एक्सप्रेशन आहे ते त्याच लँग्वेज मध्ये व्यवस्थित दिसतात. तर त्या भास्कराचार्यांनी त्याला त्या शिवीचा अनुवाद करून दिला आणि त्या सगळ्या मुलांची जवळपास 1.5 ते 2 तास शिव्यांवर लेक्चर घेतला की कुठली शिवी कशी असते काय असते. त्यावर मला नक्की एक पॉडकास्ट करायचा आहे ऋषिकेश जोशी सरांसोबत. आय डोंट नो कधी हा परत योग येईल त्यांच्यासोबत भेटायचा, बट सिरियसली त्यांनी जे रंगवून तो प्रसंग सांगितला होता ना, खूप इंटरेस्टिंग होता तो प्रसंग. पुढच्या प्रश्नांकडे वळूया की लॉकडाऊन मध्ये आता मी सुद्धा थोडंफार रायटिंग करतो आणि लॉकडाऊन मध्ये प्रत्येक रायटरची अक्षरशः आमच्या विदर्भाच्या भाषेत सांगायचं तर वाट लागली होती पूर्णपणे. कारण व्हायचं असं की जनरली रायटर हा ऑब्झर्वेशन थ्रू लिहितो असं मला वाटतं, की किंवा त्याच्या आयुष्यात जे घडतं किंवा तो काल्पनिक जे असतं त्यातून लिहितो. पण लॉकडाऊन मध्ये तुम्हाला कल्पना करण्याचा सुद्धा चान्स नव्हता, कारण तुम्ही काहीच ऑब्झर्व नव्हते करत, तुम्ही 4 भिंतींच्या आत अटकलेले होता. सो त्यामुळे रायटर कुठेतरी एक त्याला काय म्हणू आपण डिप्रेशनच्या झोन मध्ये गेलाय असंही आपण म्हणू शकतो, त्यातला रायटर त्यातला आर्टिस्ट. सो तुझा ऍज अ रायटर लॉकडाऊन मधला अनुभव कसा होता, तू काय स्वतःबद्दल नवीन डिस्कवर केलं, तुला काय? मला वाटतं दोन वेगळ्या पातळ्यांवर माझे अनुभव होते, एक तर लेखक म्हणून आणि एक नाटककार म्हणून. तर लेखक म्हणून मला वाटतं की मी जास्त स्वतःला वेळ द्यायला शिकले आणि माझ्या खूप गोष्टी लिहून झाल्या लॉकडाऊन मुळे. जो वेळ मी इथे तिथे फिरण्यात घालवला असता त्यावेळेला मी कंपल्सरी घरात बसून होते, त्यामुळे लिहायची शिस्त लागली जी कुठल्याही लेखकाला खूप गरजेची असते असं मला वाटतं. कसं आहे की तुम्ही जितक्या म्हटलास तसं, तुम्ही जितक्या लोकांना भेटता, तुम्ही जितके नवीन अनुभव घेता, तितकं अल्टिमेटली तुमचं लेखन पुढे जातं किंवा तितक्या नवीन जाणीवा तुमच्या लेखनात येतात. तर ते कुठेतरी थांबलं आणि मला जे असं वाटत होतं की बस मला एक आठवडा मिळू दे, एक आठवडा यातला कुठलीही कटकट मला नको, याला भेटायचंय तिथे मीटिंग आहे हे ते काही नको, मग बघा मी काय लिहिते. हे जे माझ्या डोक्यात होतं ते कम्प्लिटली गेलं, कारण माझ्या असं लक्षात आलं की लोकांना भेटणं हे तितकंच महत्वाचं असतं. नुसतं घरात बसून हा मला काही कोणी त्रास देऊ नका आणि आता मी लिहिणार, तर आता मी लिहिणारच्या आधी तेवढी अनुभवांची शिदोरी तुम्हाला लागते. त्यामुळे असं नसतं की मला बाहेर जाऊन आता हे करायला लागतंय ते करायला लागतंय, हे माझ्या लेखनातले व्यत्यय आहेत असं प्रत्येक वेळी असेलच असं नाही. लेखकांसाठी तू जसं म्हटलं की खूप आवश्यक असतं लोकांना भेटणं सुद्धा आणि त्यांच्यापासून अलिप्त होणं सुद्धा, अलिप्त इज राईट वर्ड, हा अलिप्त होणं सुद्धा. सो लाईक तुम्ही भेटून त्यांच्यापासून, मला वाटतं लेखक एक प्रकारचा ऍक्टर सुद्धा असलाच पाहिजे, तो ऑब्झर्वर असतो, तो जसा समाजात गेला तो ऑब्झर्व करतो, त्याला कुठली गोष्ट सापडली तो आपल्या घरात जातो 4 भिंतींच्या आत आणि लिहिणं सुरू करतो, त्यावर परत तो अटकला परत तो जगात जातो, परत चेक करतो कुठे काय व्यवस्थित आहे का आणि परत येतो. सो अशा टाईपमध्ये आहे आपलं ते जगात जाणं बंद झालं होतं आणि त्यामुळे माझा तर भाई भयंकर विचित्र अनुभव होता. कारण मी जवळपास असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झालं की मी 8 महिने काहीच लिहून होतो शकलो, काहीच नाही, लिटरली 8 महिने. आणि तो फेज असा होता की लाईक
मला लिहिता का नाही येत ते असं होतं ना की आपण ही कला विसरलो तर नाही यार, कारण मी कविता वगैरे बऱ्याच करतो ऍज कम्पेअर टू स्टोरीज. मी स्टोरीज रिसेंटली एक दोन वर्षाआधी सुरू केल्या, त्याआधी कविता बऱ्याच करायचो. सो कविता लिहिणं आणि तुम्ही 8 महिने काहीच नाही लिहत आहात, सो लाईक तो एक फेज होता की आपण विसरलो तर नाही यार कविता लिहिणं वगैरे असं काही. बट असो जसं बाहेर निघालो, मी पहिले माझ्या गावी गेलो होतो, पुलगाव म्हणून एक गाव आहे माझं तिथे. त्यानंतर मी परत जेव्हा रिटर्न नागपूरला आलो त्यानंतर थोडा मी नॉर्मल झालो. पण असं बट बघ, तू सुद्धा रायटिंगचं फ्रीलान्सिंगचं काम करतेस आणि मी थोडंफार करतो. सो सध्याच्या काळात ऍज अ रायटर म्हणून तुला काय काय वाटतं, कुठले करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहे, आणि जर एखादा असेल लेखक तर त्याला मिळू शकतात मॉनेटरी बेनिफिट सुद्धा मिळू शकते त्यातून, आणि त्याला तसं क्रिएटिव्हिटी पण सॅटिस्फाय करता येईल त्यातनं, असं तुला वाटतं? हा, पहिलं म्हणजे मॉनेटरी बेनिफिट ही माहित नाही, मला असं वाटतं की जनरलच कलाकार म्हणून हा एक कुठेतरी ब्लॉक असतो की कला सादर करण्यातलं समाधान वगैरे, तर ते असतं, ते डेफिनेटली असतं. पण मला असंही वाटतं की तुम्ही जर काम केलंय तर त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत, आणि त्या मध्ये तुम्हाला कुठेतरी कमीपणा नाही वाटला पाहिजे आपल्याच कामाचे पैसे मागताना. तर ही एक गोष्ट मी खूप शिकले सध्याच्या काळामध्ये. पण येस, म्हणजे मला असं वाटतं की लेखक होण्यासाठी याहून जास्त सुगीचा काळ नसू शकतो. तर कंटेंट रायटिंग करता येतं, कॉपी रायटिंग करता येतं, की जाहिरातींचं क्षेत्र खूप तेजीत आहे, आणि जे खूप मला वाटतं की कुठल्याच प्रकारच्या लेखनाला कमी नाही म्हटलं पाहिजे. म्हणजे कादंबरी लिहितात तर वा, म्हणजे खूपच कमाल, आणि जाहिराती लिहितात तर ठीक आहे, असं काही नसतं. तुम्हाला त्या त्या क्षेत्रातल्या गोष्टींचा तितकाच अभ्यास आणि भाषेवर तितकीच कमांड लागते काहीही लिहायचं असेल चांगलं तर. लिटरली 30 सेकंदामध्ये एखादं प्रॉडक्ट विकायला कन्व्हिन्स करणं ही सुद्धा कला आहे, आणि ते जर तुम्ही तुमच्या शब्दांनी करू शकत असाल तर त्यासारखं उत्तम काहीच नाही. तुम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये जाऊ शकता, तुम्ही सध्या वेबसाईट खूप, प्रत्येकाच्या वेबसाईट्स असतात, त्या वेबसाईटसाठी सुद्धा कंटेंट लिहिणं सोपी गोष्ट नसते. म्हणजे एवढं एक 15 वर्षाचं काम एखाद्या कंपनीने केलंय, पण काय तुम्ही मांडणार आहात वेबसाईटवर ज्यामुळे लोक म्हणतील की आम्हाला या कंपनीसोबत काम करायचंय, तर हे करता येऊ शकतं. परत जरी आता पुस्तक म्हणून किती छापली जातात किंवा किती विक्री होते हे सगळंच यावर प्रश्नचिन्ह आहे, आणि लॉकडाऊनमुळे पण लायब्ररीच जरा हुकलंय गणित, पण ऑडिओ बुक्स खूप तेजीत आहेत सध्या, आणि तो मला वाटतं की नवा काळ आहे, आणि लेखकांनी काळानुरूप बदलत गेलं पाहिजे. म्हणजे माझं स्वप्न होतं की मी कागदावर छापलं जाणारं माझं अक्षर आणि माझी पुस्तकं वगैरे, तर डेफिनेटली मला खूप आवडेल माझी छापील पुस्तकं येणं. पण आता ऑडिओ बुक्स ही खूप विस्तृत लोकांपर्यंत पोहोचतायत, जास्त लोकांपर्यंत पोहोचतायत. आता परदेशात सुद्धा लोक स्टोरीटेल डाउनलोड करतील आणि गोष्टी ऐकतील, जे या काळात पुस्तकांनी अचीव करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. तर ऑडिओ बुक्सचं लेखन होऊ शकतं, नाटक आहे, सिनेमा आहे, वेबसिरीज आता येत आहेत, आणि वेबसिरीजची मला सगळ्यात आवडणारी गोष्ट ही आहे की मेनस्ट्रीम बॉलिवूड मध्ये वगैरे जे काय कोणत्या टॅलेंटचं आणि गोष्टींचं वर्चस्व होतं ते सगळं वेबसिरीजनी मोडून काढलंय. तुम्ही खूप उत्कृष्ट विषय आणि अत्यंत कमी बजेटमध्ये सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करू शकता, आणि हे सगळं होतं एका उत्तम कल्पनेच्या बीजापासून, आणि ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणीच नाही थांबू शकत, आणि ही मला वाटतं की या काळातली खूप अमेझिंग गोष्ट आहे. मुक्ता, तू ऑडिओ बुक्स किंवा पॉडकास्ट बद्दल बोलली तर जस्ट एक टोकन टॉप ऑफ द माइंड क्वेश्चन आला की ऑडिओ बुक्स म्हणा किंवा पॉडकास्ट म्हणा, यामुळे तुला वाटतं का असं की पुढे जाऊन जे की आपले हार्ड कॉपीजची पुस्तकं राहायचे हे वाचणाऱ्यांची संख्या फार फार कमी होऊन जाईल आणि लोक ऑडिओ बुक्स वर टर्न होईल असं वाटतं तुला? माहित नाही, आता यावर मी काही सांगणं अवघड आहे. मला वैयक्तिक विचारलं तरी, मी जरी ऑडिओ बुक्स लिहित असले तरी सुद्धा मला हातात धरून वाचायला खूप आवडतं पुस्तक. सो मला वाटतं की ती जी एक भावना आहे ना, ती जी एक जाणीव आहे ना, ती नाही मरणार. काहीही झालं तरी लोक पुस्तकं वाचतीलच, पण ऑडिओ बुक्स ही मला वाटतं मधली एक पायरी असू शकते जी खूप उपयुक्त आहे. की ह्या म्हणजे आत्ताच्या काळातल्या मुलांना
तसं हे म्हणणं खूप स्वतःला म्हातारं म्हणण्यासारखं आहे आणि हे ठीक, पण तरी सुद्धा जी नवीन मुलं आहेत, जी नवीन लहान मुलं आहेत ज्यांना आतापासून स्मार्टफोन वगैरे सगळं माहितीये, जे त्यांना कशी वाचनाची गोडी लागू शकेल, म्हणजे पुस्तकं त्यांना खरंच तितकं अट्रॅक्ट करतील का, या सगळ्यावर खरं तर मला वाटतं संशोधन चालू पण असेल मानसशास्त्रीय दृष्टीने. पण त्यांना गोष्ट ऐकण्याची आवड लागण्यासाठी किंवा गोष्ट काय असते, काय गंमत असते एखाद्या गोष्टीमध्ये, हे ह्याची जेव्हा तुम्हाला ओढ लागते ना, किंवा हे जेव्हा तुम्हाला आवडायला लागतं ना, गोष्ट ऐकणं, गोष्ट समजून घेणं, तेव्हा मग तुम्ही पुस्तकांकडे वळता, तुम्ही अजून वेगळ्या माध्यमांकडे वळता. तर ती एक आवड निर्माण होण्याचं काम ऑडिओ बुक्स करू शकतील. राईट राईट राईट. मी आता पुढे तोच प्रश्न विचारणार होतो, त्याचं तू आन्सर करून दिलं यात, की जी आताची जनरेशन आहे, आणि हे मलाही खूप ऑकवर्ड वाटतं कारण आपण जवळपास सेम एजचे आहे, पण आताची जी न्यू जनरेशन म्हणू, जे की आता 10-12 वर्षाची मुलं आहे, हे सगळे टिकटॉक आहे, रील्सच्या पाठीमागे लागलेले आहेत. सो त्यामुळे काय होतं की एक अटेन्शन स्पॅन फार कमी झालेलं आहे लोकांचं, 15 सेकंदाचा मॅक्स टू मॅक्स अटेन्शन स्पॅन आहे. सो एक पुस्तक तुमचं 15 सेकंदात शक्य नाहीये वाचणं. ते पुस्तक वाचायला तुम्हाला 1 दिवस 2 दिवस 1 आठवडा द्यावा लागू शकतो. सो एवढ्या लॉंग फॉर्मॅटमध्ये त्यांना होल्ड करून ठेवणं फार कठीण आहे सध्याच्या काळात, तर ऑडिओ बुक्स त्याबद्दल नक्कीच हेल्पफुल राहू शकतं. आणि मध्ये आता स्टोरीटेलवरची जी काही उत्कृष्ट गाजणाऱ्या कादंबऱ्या किंवा लॉंग स्टोरीज ज्या होत्या, त्यांची पुस्तकं सुद्धा निघाली आहेत. सो असा उलटा प्रवासही होऊ शकतो, आणि आता ती पुस्तकं पण वाचली जात आहेत, ऍक्च्युअल पुस्तकं अशा फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे मला वाटतं की काहीही करून जी गोष्ट सांगण्यातली गंमत आहे ना, ती पोचत राहिली पाहिजे लोकांपर्यंत. राईट. आणि अजून एक जे कल्चर सध्या काही वर्षांपहिले आपल्या इंडियामध्ये आलं, ते म्हणजे ओपन माइक कल्चर, ज्याचं मी सुद्धा एक छोटा मोठा पार्ट आहे. लाईक तुम्ही जाऊन तुमच्या कविता किंवा स्टोरीज परफॉर्म करता. एक टेप टेल म्हणून फार सुंदर चॅनल आहे, ज्यात लोक येतात, आपल्या पर्सनल स्टोरीज किंवा फिक्शन स्टोरीज सांगतात. सो ते फार इंटरेस्टिंग आहे की 5-6 मिनिटात 10 मिनिटात तुमची स्टोरी तुम्हाला कम्प्लीट करायची आहे, आणि होऊ शकते की एखाद्याला त्या स्टोरीजची जर आवड लागली, स्टोरीज ऐकण्याची किंवा स्टोरीज वाचण्याची जर आवड लागली, तर होऊ शकते ते लॉंग फॉर्मॅट सुद्धा तेवढंच हे करतील, आणि वेबसिरीज तर आहेच लॉंग फॉर्मॅटसाठी. मला खरं अजून एक ह्याच्यावरून आठवलं, मी आधी ऍड करायला विसरले की तुम्ही कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, किंवा नाटकाच्या बाबतीत मी मूलत असं करते की तुम्ही गोष्ट लिहायच्या आधी किंवा तुम्ही नाटक लिहायच्या आधी 10 जणांना ती गोष्ट सांगा, आणि ह्याचा खूप फायदा होतो. म्हणजे कसं आहे, कागदावर उतरायच्या आधी आपल्या डोक्यात पण थोड्याशा दुसर शक्यता असतात की हे असं होऊ शकेल, अशी ही गोष्ट पुढे जाईल वगैरे. पण जितकं तुम्ही लोकांना सांगायला लागता ना, तितकं तुम्हाला कळायला लागतं की मला माझंच कळतं की हा जो पार्ट आहे हा मी अजून रंगवून सांगते, हा पार्ट ऐकताना मला दिसतंय की समोरचा अजून इंटरेस्ट नाही ऐकतोय, किंवा हे जे आहे ते मला माझं कमाल वाटत होतं की हा हे रिझनिंग असू शकेल, पण समोरच्याला मला नाही कन्व्हिन्स करता येते की हे रिझनिंग आहे. सो गोष्ट लोकांना सांगणं, जी काय म्हणतात सगळ्यात जुनं माध्यम असेल जिथे गोष्ट हा प्रकार डेव्हलप झाला, की लोक एकमेकांना सांगायचे, त्या मुळापाशी जाऊन तुम्ही लिहायपर्यंत आलात, तर मग मला असं वाटतं की माझ्या प्रोसेसचा सगळ्यात हा एक इंटरेस्टिंग पॉइंट असतो. क्या बात आहे. आणि यात जस्ट एक ऍड करू इच्छितो मी, की जे तुमचे 10 लोक असतील ना, ते हाजी लोक बिलकुल निवडू नका, तुमच्या हाव मध्ये हाव मिळवतात. जरा क्रिटिक्स क्लास सुद्धा मला वाटतं की तुम्ही कलाकार असाल तर, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे तुमच्यात असलं पाहिजे की तुम्ही क्रिटिसिझमला कायम तयार असलं पाहिजे, आणि कायम हा विचार केला पाहिजे की मी आधी हे लिहिलं होतं त्यातून मी काय शिकले आणि ते माझ्या पुढच्या कसं दिसेल. सिरियसली एकदम मेन पॉइंट मानलेला आहे तू, हा एकदम योग्य पॉइंट होता. सो यानंतर आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय आपल्या, आणि शेवटी असते आपले बुक्स रिकमेंडेशन किंवा मूवीज रिकमेंडेशन. तर तुला 3 अशा कुठल्या मूवीज आहे, इंडियन मूवीज, त्या तुला असं वाटतं की माझ्या ऑडियन्सने नक्की पाहायला पाहिजे सगळ्यांनी, आणि मी सुद्धा पाहायला पाहिजे. ऑफकोर्स मी पाहिले असतील मे बी, बट मला
नितळ खूप आवडतो चित्रपट. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकरांचा आहे, त्यांचे सगळेच खूप सुंदर आहेत चित्रपट, पण नितळ मला विशेष आवडतो. पण अजून मराठीतलं सांगायचं झालं तर वळू मला प्रचंड आवडतो, कारण खूप सुंदर पद्धतीने त्यांनी तो तयार केलाय आणि विनोद, अशा पद्धतीची विनोद निर्मिती ही खूप अवघड असते. सो वळू आहे. आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी, क्या बात है, कारण त्यांनी त्यांनी बायोपिक्सचं एक वेगळंच युग डिफाईन केलं त्यांनी, मला वाटतं बायोपिक्सचं, की अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता आणि अशा पद्धतीने एखाद्या पात्राच्या आयुष्यावर कसं होऊ शकतं का असं. आणि बॉलिवूड मधले तीन मूवीज, मला थ्री इडियट्स खूप आवडतो, त्यानंतर मला भाग मिल्खा भाग खूप आवडला होता चित्रपट, आणि तो मला वाटतं तो असा चित्रपट आहे की मी तो फार वेळा बघू नाही शकत, कारण तो एकदा बघतानाच इतका ठसलाय मनावर की तो परत बघितला नाही जाऊ शकत. त्यानंतर मला वाटतं आता आलेला मी बधाई हो सांगेन, कारण त्यांनी एक खूप नवीन जॉनर आणला आणि खूप काय म्हणतात वेगळा विषय आहे आणि तो किती छान पद्धतीने मांडला जाऊ शकतो हे बधाई होतून कळलं. आणि बधाई होनी परत प्रायोगिक किंवा अशा इथे प्रायोगिक चित्रपटांमध्ये असलेले सगळे ऍक्टर्स परत आणले आणि कुठलेही काय म्हणतात तसे स्टार असे नसलेला सिनेमा सुद्धा किती कमाल कमाई करू शकतो फक्त कंटेंटवर. अगेन मी अजून एक दोन सिनेमे तुला सजेस्ट करेल की एक आखो देखी बघ, जबरदस्त स्टोरी आहे. त्यानंतर मल्याळम मूवीज मधला एक जोजी म्हणून आहे, तो बघ, फार सुंदर स्क्रीन प्ले लिहिलेला आहे त्याचा जोजीचा. तू एकदा बघशील ना तू जिथे मूवी एंड होतो तू हँग होऊन जाशील की एक मिनिट हा मूवी संपलाय ना, इथपर्यंत सस्पेन्स आहे त्याचा. आणि ऍक्च्युली मला सांगायचं राहिलं, मी द डिसायपल पाहिला जो सुद्धा प्रत्येकाने पहा असं मला वाटतं, खूप विचारपूर्वक आणि खूप नेमकी मांडणी असलेला चित्रपट आहे. सो मराठीच्या यादीमध्ये तो पण. सो लास्ट प्रश्न आहे या पॉडकास्टचा, की असा कुठला एक मराठी शब्द आहे जो तुला डिफाईन करतो किंवा तुझ्या फार जवळचा शब्द आहे असं तुला वाटतं? आगळा वेगळा शब्द आहे, लोकांनी फार ऐकलेला नाही किंवा जुन्या काळात युज करायचे पण आता जनरली लोक कोणी युज करत नाही असं तुला वाटतं? अरे तसे मी खूप शब्द वापरते जे खूप लोकांना माहितीच नसतात, म्हणजे आताच्या काळात असं. पण म्हणजे मला डिफाईन करतो असं तू म्हटलंस तर मला वाटतं की का हा शब्द आहे, कारण मला प्रत्येक गोष्टीचं खूप रिझनिंग लागतं. आणि जर तुम्ही मला ओळखत असाल किंवा माझ्यासोबत कधी काम केलं असेल तर हे खूप असतं की मी रिझनिंगच्या बाबतीत खूप पक्की असते. म्हणजे जर तुम्ही मला कन्व्हिन्स केलं की एखादी गोष्ट का करायची, हे का आहे असं एखाद्या पात्राचं किंवा कुठलीही गोष्ट, तर मी कन्व्हिन्स झाले तर मी त्यासाठी काही करू शकते. पण मला ते कन्व्हिन्स व्हावं लागतं की असं का आहे, असं का असत. किंवा मला वाटतं की ज्या रूढ प्रथा आहेत, ज्या जुन्या परंपरा आहेत, ज्या तितक्या आता काय म्हणतात कालसुसंगत नाहीये, त्यांनाही तुम्ही का हे विचारावं लागतं की आज आता या क्षणी या काळामध्ये मी हे का करायचं. किंवा तर हा जो एक काय म्हणतात जे आहे ते समजून घ्यायचं आणि ते तुमचं त्याचं रिझनिंग तयार करायचं, हे मला वाटतं की मी खूप करते. त्यामुळे का हा माझा शब्द असू शकतो. हाय का, फार सुंदर शब्द दिलाय तू. आणि थँक्यू सो मच मुक्ता माझ्या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल. मी मुक्ताचे सगळे सोशल मीडिया हँडल्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, जर तुम्हाला काही डाऊट असला, प्रॉब्लेम असले तर तुम्ही नक्की तिच्यापर्यंत पोहोचू शकता. तिला फॉलो करा, तिचे पुस्तक नक्की वाचा. मी सुद्धा वाचण्याचा प्रयत्न करेन जितके पुस्तक होईल तितके. आणि मुक्तासोबत जर ती इंटरेस्टेड असेल तर आपण पुढे सुद्धा बरेच पॉडकास्ट करत राहणार आहोत. अरे डेफिनेटली. आणि थँक्यू सो मच, कारण अशा पद्धतीने. आणि मला वाटतं की जे आपण सुरुवातीलाच बोललो की रील्स वगैरेच्या जमान्यामध्ये जिथे कुठलाही विषय 15 सेकंदात सोपा करून सांगतात, तिथे इतक्या वेळाचा एक पॉडकास्ट घ्यायची कल्पनाच मुळात खूप कमाल आहे. आणि अशा पद्धतीने
काय म्हणतात जितकं आपण शोधत जाऊ स्वतःला लेखन प्रक्रियेला तितकं आपल्याला नवीन काय 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 मिळत जातं. त्यामुळे अशा जे मिळून या डिस्कशन्सचा खूप फायदा होतो आणि माझी खात्री आहे की आपल्या दोघांनाही याचा नक्की फायदा होईल. आणि खूप काय म्हणतात परत एकदा थँक्यू, कारण धमाल आली या गप्पा मारायला आणि वेगवेगळ्या गोष्टी शेअर करायला, समजून घ्यायला. कारण एक मला थोडंसं वाटतं की कलाकार म्हणून किंवा लेखक म्हणून तुम्ही जितकं एकमेकांशी बोलत राहाल, जितकं शेअर करत राहाल, तितकं तुम्ही ग्रो होता. सो हे खूप महत्वाचं, हा खूप महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. थँक्यू, थँक्यू सो मच मुक्ता माझ्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. थँक्यू.